लॉगिन करा mumbaitak.in वर। शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला आर्थर रोड जेलमध्ये ठेवल्यानंतर गौरी खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर 2 दिवसापासून व्हायरल होतोय। ज्या व्हिडिओत असं दाखवलं जात आहे की गौरी खान आपल्या गाडीत बसून रडतीये। गौरी खान मुलगा आर्यन खानला भेटायला NCB ऑफिसमध्ये गेली होती, त्यावेळी गौरीसोबत शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी देखील हजर होती। व्हिडिओमध्ये गौरी खान गाडीमध्ये बसलेली दिसतीये, तिला अश्रू अनावर झाल्याचे सुद्धा दिसतंय। अशा प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावरून आणि माध्यमातून गेले 2 दिवस व्हायरल होताना दिसतोय। मात्र आम्ही या व्हिडिओची सत्यता तपासली, ज्यात हा व्हिडिओ तोच आहे, पण या व्हिडिओमधली व्यक्ती मात्र गौरी खान मुळातच नाहीये। तुम्ही हे 2 फोटो पाहिलेत तर तुम्हाला कळेल की गाडीत बसलेली ही व्यक्ती गौरी खान नाहीये, ही व्यक्ती शाहरुख खानची नातेवाईक आहे। हा व्हिडिओ गुरुवारचा असून मुंबईतील NCB ऑफिसच्या जवळपास एका गाडीत ही व्यक्ती आणि शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी सोबत आली होती। मात्र ही व्यक्ती गाडीतच बसून राहिली होती। माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी जेव्हा गाडीचे व्हिज्युअल्स घ्यायला सुरुवात केली तेव्हा तिने आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला। यानंतर शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी गाडीत आली आणि नंतर ही गाडी त्या ठिकाणाहून निघून गेली। मात्र हीच दृश्य गौरी खान आर्यन खानला NCB ऑफिसमध्ये भेटायला आली होती आणि नंतर गाडीत बसून रडत होती, अशा प्रकारे 2 दिवस सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली। मुळात गौरी खान त्या ठिकाणी नव्हतीच आणि ही व्यक्ती शाहरुख खानची नातेवाईक आहे, असं आता या व्हिडिओतून स्पष्ट झालंय। लॉग इन करा mumbaitak.in वर।